अनेकदा प्रशासनाच्या किरकोळ दुर्लक्षामुळे मोठ्या दुर्घटना घडतात, मात्र कधी कधी प्रशासनाच्या समय सूचकतेमुळे होणारी दुर्घटनाही टळू शकते, याचाच प्रत्यय कराडकरांना एका महिन्यात दोन वेळा आलाय. कराड तालुक्यातील दोन महत्वाचे पूल एका महिन्यात कोसळले, मात्र प्रशासनानं घेतलेल्या योग्य निर्णयामुळे एकही बळी गेलेला नाहीये. कराड शहरालगत असणारा कृष्णा पूल 29 जुलैला कोसळला, तर तालुक्यातील तांबे पूलही 13 ऑगस्टला कोसळलाय. हे दोनही पूल सतत रहदारी असणारे होते. दररोज हजारो लोक यावरून ये जा करत होते. हे पूल कमकुवत झाले होते हे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं त्यावरून वाहतूक करू नये असा निर्णय घेतला. या निर्णयाला लोकांमधून विरोध झाला, मात्र पोलिसांनी तो बोढीत काढला आणि वाहतूक बंदच ठेवली. जर वाहतूक सुरू असती आणि पूल पडले असते तर निश्चित जीवितहानी झाली असती, त्यामुळे पोलिसांनी हा घेतलेला निर्णय योग्यच ठरलाय. प्रशासनानं समय सूचकता दाखवून घेतलेल्या निर्णयामुळे लोकांचे जीव वाचले, त्यामुळे लोकांमधून आता समाधान व्यक्त होत आहे. ज्या ज्या वेळी अशा घटना घडतात त्यावेळी प्रशासनाला दोषी धरलं जातं, मात्र एका निर्णयामुळे मोठ्या दुर्घटना टळल्यानं प्रशासनाचं आता कौतुक होत आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे प्रशासनामुळे जीवितहानी झाली नाही असं म्हणू शकतो. आम्ही वेळेवर प्रशासनाला माहिती दिल्यामुळे प्रशासनानं वेळेची दखल घेतल्यामुळे पूल तातडीनं बंद करण्यात आला प्रशासनाकडून, त्यामुळे कुठेही जीवितहानी झाली नाही. तर असं नसतं तर त्याच्यावर वाहतूक लोकांनी वाहतूक केली असती संपूर्ण, जीवितहानी झाली असती, त्या प्रशासनामुळे कोणतीही वाहतूक झाली नाही. बरं, इकडे या ठिकाणी काही पोलिसांनी बंदोबस्त लावला होता? बंदोबस्त दोन शिपडगार्ड ठेवले होतं पोलिसांनी, तिथं त्या साईडला दोन, त्या साईडला दोन ठेवलं होतं आणि साडेगार्ड लावल्यानंतर तिथे होतं संपूर्ण, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आम्ही प्रशासनाला धन्यवाद देतो. काय नाव तुमचं? पोलीस पाटील पवन गुरव. आज सकाळी कराड ते तांबे हा जुना पूल आहे, हा पुराच्या पाण्यामुळं बराच त्याचा भाग वाहून गेला आणि नवीन पूल आहे हा, हा गेली 1.5 वर्ष झालं चालू आहे, पण या दोन्ही बाजूच्या बरेचसे काम राहिल्यामुळे हे नवीन पूल झालेला नाही, त्यामुळं तांबवी आणि तांबे परिसरातील बरेच लोकांची वाहतुकीची, शाळेच्या मुलांची, कॉलेजची वगैरे बरीच गैरसोय होते. तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचे तर फारच हाल होते, तरी प्रशासनानं लवकरात लवकर दखल घेऊन हा नवीन पूल पूर्ण करावा. इथं आत्ता जी दुर्घटना झाली त्याच्यात ती फार मोठी जीवितहानी झाली असते, ती कशामुळे टळली ते सांगा. हा जुना पूल होता, तो सकाळी आज होऊन गेला, एवढा 15 दिवस झालं पाणी या पुलावरून जात होतं, तर त्याच्यावरून जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता होती, पण नशिबानं काही झालेलं नाही. पोलिसांनी बंदोबस्त ठेवून दोन्ही बाजूने कुठल्याही प्रकारचं वाहतूक म्हणा किंवा लोकांना येणं जाणं बंद केल्यामुळे ही जीवितहानी वाचलेली आहे. आज पोलिसांच्या सतर्कतेमुळं या जुना पुलावरून जी वाहतूक चालली होती ती थांबली होती, त्यामुळे आज कुठलीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. काय नाव तुमचं? माझं नाव ताहिर शेख. कशा पद्धतीच्या पुलावर बंदोबस्त आहे कराड तालुक्यात? DYSP साहेबांनी, ढवळे साहेबांनी 29ला जो पूल पडला त्यानंतर मला त्यांनी फोनवरनं कळवलं की आपल्याला ही पुलाची पाहणी करायची. त्या अनुषंगाने मी PSI भापकर यांनी इथे घटनास्थळी भेट दिली आणि त्या अनुषंगाने त्याच दिवशी आपण बंदोबस्त लावलेला आणि आपण दोन्ही साईडने तो बंदोबस्त लावलेला, तसंच पोलीस पाटील वगैरे त्यावेळेला सगळे उपस्थित होते आणि तेव्हापासूनच ही वाहतूक बंद होती आणि जसा पूल ओसरला त्या तरीही तो बंदोबस्त आपला कंटिन्यू होता. त्यामुळे जे पोलीस प्रशासन ढवळे साहेबांचे जे निर्णय आहे त्याच्यामुळे ही जीवितहानी टळलेली आहे. कराड शहरामध्ये जो कृष्णा पूल आहे, जुना कृष्णा पूल जो आहे, त्या ठिकाणची वाहतूक आम्ही 13 जुलैला बंद केली होती आणि साधारण वाहतूक बंद केल्यानंतर 15 दिवसामध्ये म्हणजे 29 जुलैला जुना कृष्णा पूल पडला, त्यामुळे त्याही ठिकाणी पोलिसांच्या चांगल्या निर्णयामुळं आणि कराडकरांनी केलेल्या चांगल्या सहकार्यामुळं कुठलीही जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही. आणि ज्यावेळेस 29 जुलैला कृष्णा पूल पडला त्यानंतरच पूर्ण कराड तालुक्यामधील सर्व पुलांची पाहणी करण्याचा या कराडमधील सर्व प्रशासनाने निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही या ठिकाणी तांबूळ पूल असेल किंवा रेठराचा पूल असेल, कारवे पूल असेल किंवा इतर जे कराड तालुक्यामधील पूल आहेत त्या ठिकाणची पाहणी आम्ही सुरू केली आणि त्यानंतर लगेच 30 तारखेला असं लक्षात आलं या ठिकाणचा जो पूल आहे त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणचं जे दगडी बांधकाम आहे त्यामुळे तो पूल वाहतुकीसाठी धोक्याचा आहे आणि तो पूल पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तात्काळ लगेच 30 जुलैला या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आणि आज सकाळी सुमारे 4:15 दरम्यान हा पूल पडलेला आहे. सुदैवानं कुठलीही या ठिकाणी जीवितहानी झाली नाही. या ठिकाणचे मग आमचे कराड तालुक्याचे जे पोलीस निरीक्षक धुमाळसाहेब असतील, भापकर साहेब असतील, त्याचप्रमाणे तांबेव गावातील जे काही पोलीस पाटील आहेत
त्याची सगळ्यांनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेला पूल पूर ओसरला त्यावेळेला ह्या पुलावरनं लोकांनी काही प्रयत्न केले का वाहतूक जायची? कालच या ठिकाणाहून काही छोटासा प्रयत्न या ठिकाणी गावातील लोकांनी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावला आणि त्यामुळं त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आणि आज सकाळीच हा पूल पडला. त्यामुळं सुदैवानं पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळं या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली. आता कराड तालुक्यामधील पूर ओसरलेला आहे, त्या अनुषंगानं आम्ही पूर्ण जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना आम्ही असं लेखी पत्र दिलेलं आहे की जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट त्या पुलांचं होत नाही तोपर्यंत वाहतूक त्या ठिकाणाहून सुरू करू नये, अशा प्रकारचं आम्ही पत्रव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्याशी केलेला आहे.